चाळीसगाव नगर परिषदेनं समस्यांच्या बाबतीत झोपेचं सोंग घेतलंय का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। नगर परिषदेच्या मूलभूत सुविधांच्या नावाने बोंबाबोंब, मात्र नगर परिषद घरपट्टी कर वाढवण्यात मग्न। शहरातील मालेगाव रोडवरील नागरिकांना 4 महिन्यांपासून दूषित पाणी प्यावं लागत आहे, त्यामुळे नागरिकांना उलट्या जुलाबांचा त्रास सुरू झालाय। परिषदेला अनेकदा तक्रार करून देखील या समस्यांकडे कानाडोळा करण्यात येत आहे। म्हातारा माणूस आहे, प्रत्यक्ष चीफ ऑफिसर यांची भेट मी स्वतः घेतलेली आहे, परंतु कोणत्याही प्रकारचा अधिकारी किंवा कोणीही आजपर्यंत इथे आमची दखल घ्यायला आलेला नाहीये। आणि आमच्या आरोग्याच्या दृष्टीने हे फार घातक आहे। सदर पाणी जे नळातून येतं ते अत्यंत घाणेरडं संडासाचं पाणी त्यात गटारी सोडलं जातं आणि ते पाणी आम्हाला प्यायला उपयोगात आणलं जातंय। तरी प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी माझी कळकळीची विनंती आहे। सुनीता शंकर नन्नवरे, मालेगाव रोड, नवीन मालेगाव रोड। आणि इथं 4 महिन्यापासून खराब पाणी येतंय आमच्या घरात, लहान बाळपण आहे आणि सगळ्यांना त्रास होतोय, उलट्या संडास सगळं, तरी पण ते काही निर्णय घेत नाही। चौधरी, नवीन मालेगाव रोड इथे राहते। आमच्या इथे गटारीची कामं झाल्यामुळे नळाचं पाणी आणि गटारीचं पाणी मिक्स होतं। आम्ही वारंवार नगरपालिकेत निवेदन दिलं की तुम्ही दखल घ्या, त्या पाण्याने आम्हाला आरोग्याला धोका आहे। आमच्या घरात सासू सासरे त्यांना संडास होतो, त्यांचा त्रास होतोय। तिथं स्वतः जाऊन भेटून आले तरी सुद्धा ते लोक पाण्याची दखल घेत नाही आणि पाणी एकदम खराब येतं, असं साबणासारखं वास येतो, साबणाचा फेस येतो ना तसं ते पाणी येतं, ते आम्ही पितो पण कोणीच त्याच्याकडे लक्ष देत नाही। देवीमती चौधरी बोलते, मालेगाव रोड, जुन्या मालेगाव रोड। पाणी आम्हाला जवळजवळ 4 महिन्यापासून खराब पाणी येतं, इतकं खराब येतं की ते कोणी पिणारही नाही। या पाण्याचा खूप त्रास होतो, प्रशासनाने दखल घ्यावी।